11 जुलै रोजी रात्री उशिरा झालेल्या प्राप्त अहवालानुसार वसमत येथील एका 44 वर्षीय डॉक्टर आणि हिंगोली येथील तलापकट्टा गवळीपुरा येथील तिघांना कोविड-19 ची लागण झाली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 332 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 272 रुग्ण बरे होऊन घरी देखील गेले आहेत. तर आज घडीला एकूण 60 रुग्णांवर विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. रिसाला बाजार आणि तलापकट्टा येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एका 39 वर्षीय व्यक्तीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. वसमत येथील सम्राट कॉलनी येथील रहिवाशी असलेल्या 44 वर्षीय डॉक्टरास कोविड-19 व्यक्तीच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली आहे. हिंगोली शहरातील रिसाला बाजार तलापकट्टा अंतर्गत कोविड-19 रुग्ण आढळून आल्याने प्रतिबंधात्मक बाब म्हणून येथील गरोदर महिला वयोवृद्धांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा आजार आहे अशा 39 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले आहे. त्यातील रिसाला बाजार येथील सर्व 26 अहवाल हे निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. तर तलापकट्टा येथील 13 अहवालांपैकी 2 अहवाल हे पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. 2 अहवाल हे अनिर्णयित आले आहेत. तर 9 अहवाल हे निगेटिव्ह प्राप्त झालेत. यामध्ये गरोदर महिला आणि 60 वर्षीय वृद्ध महिलेचा देखील समावेश आहे. गवळीपुरा येथील एका 57 वर्षीय महिलेला कोविड-19 लागण झाली आहे. ही महिला पुणे येथून हिंगोली येथे आलेली आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोविड-19 एकूण 332 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 272 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आज घडीला एकूण 60 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हिंगोलीहून मकरंद बांगरसह निलेश गरवारे, MCN न्यूज, हिंगोली.